याद रखा, मोदी मला संपू शकत नाही. सामनाला दिलेल्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंची डरकाळी. मुंबईच्या साकीनाका आणि विक्रोळी भागामध्ये आज फडणवीस सभा घेणार. ठाकरे पिता पुत्र दक्षिण मुंबईमध्ये करणार प्रचार. पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी आज प्रचाराचा सुपर संडे. शरद पवार कल्याणमध्ये, मल्लिकार्जुन खरगे धुळ्यामध्ये, तर प्रकाश आंबेडकर बोईसरमध्ये घेणार सभा. महायुतीच्या प्रचारासाठी राज ठाकरे आज ठाण्याच्या दौऱ्यावर. नरेश मस्के आणि डॉक्टर श्रीकांत शिंदेंसाठी खारीगाव परिसरामध्ये सभा घेणार. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण गेट परिसरामध्ये 39 लाखांची रोकड जप्त. 4 जणांना केली अटक. उद्या होणाऱ्या चौथ्या टप्प्याच्या मतदानादरम्यान पावसाची शक्यता. पुण्यासह अनेक ठिकाणी पावसाचं भाग्य. मुंबईत आजही पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता. ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीमध्ये बुधवारपर्यंत किरकोळ पावसाचं भाकीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्टेंबर 2025 निवृत्त होणार, अरविंद केजरीवाल यांचा दावा. तर 2029 मोदीच पंतप्रधान असतील, अमित शहांचं स्पष्टीकरण. पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवार आणि मंगळवारी वाराणसीमध्ये जोरदार प्रचार करणार. मंगळवारी भव्य रोड शो नंतर भरणार अर्ज. बद्रीनाथ मंदिराची कवाडं 6 महिन्यांनी खुली. महादेवाचं दर्शन घेण्यासाठी भक्तांची रीत. कोलकाता नाईट रायडर्स ठरली आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये पोहोचणारी पहिली टीम. मुंबई इंडियन्सचा 18 धावांनी पराभव. मुंबई मेट्रो 3 या भुयारी मेट्रोचा पहिला टप्पा लवकरच सुरू होणार. आरडीएसओच्या चाचण्यांसाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे प्रयत्न. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.